त्यानंतर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज पाहिला, लोड डिवायडेड बाय एफर्ट इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन वन, व्हेलॉसिटी रेशो इट इज द रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ एफर्ट डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट ऑफ लोड डी पी अपॉन डी डब्ल्यू. मी तुम्हाला हे सांगायचं विसरलो त्यावेळी, हा व्हेलॉसिटी रेशो इंडिकेट करते आपल्याला वेळ जास्त लागतो मशीनचा वापर करायला. सगळंच काही मशीननी फायदा होत नाही, मशीननी आपण लावलेल्या जोराच्या मेनी टाईम्स लोड जास्त वर उचलू शकतो, म्हणजे जास्त मॅग्नेट्यूडचं वजन उचलू शकतो. म्हणजे 10 न्यूटनचा एफर्ट लावला आणि 200 न्यूटनचं लोड आपण वर उचलू शकतो, हा फायदा झाला. परंतु त्यासोबत थोडा नुकसानही आहे, कारण की हाताने जर एखादी वस्तू उचलली तुम्ही वर, तर ती ताबडतोब वर उचलल्या जाते. परंतु मशीनच्या साहाय्याने जेव्हा आपण फायदा घेतो, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, तर त्याच्यासोबत नुकसान हे आहे की त्या ऑपरेशनला वेळ जास्त लागतो. तर तो वेळ जास्त लागतो, इट डिपेंड्स ऑन व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो जितका जास्त तितका वेळ जास्त लागतो आपल्याला त्या मशीननी लोड वर उचलण्याकरता. जसं स्क्रू जॅक आहे, ट्रकचा कॉर्नर वर उचलण्याकरता स्क्रू जॅक असतो, त्याचा व्हेलॉसिटी रेशो 200-300 वगैरे असतो. त्या केसमध्ये काय होते आहे, तुम्ही तो एफर्ट त्या रॉडच्या एंड पॉईंटला लावता आणि एवढा सरकमफरन्स कम्प्लीट करता. म्हणजे समजा आपण 1 मीटर रेडियसचा रॉड घेतला आणि त्या रॉडच्या टोकाला फोर्स लावला, तर सरकमफरन्स काय होईल, ट्वाईस पाय आर, आर इज 1 मीटर, आणि म्हणजे काय राहील, 2 पाय, म्हणजे 3.14 × 2 म्हणजे समजा 6 येते, 6. म्हणजे जेव्हा आपण 6 मीटर फिरू राऊंड, तेव्हा ते लोड जे आहे ट्रकचं कॉर्नरचं लोड, ते फक्त 0.5 सेंटीमीटर किंवा हां तेवढंच, 0.5 किंवा 0.6 सेंटीमीटर एवढंच वर उचललं जाते. त्यामुळे वेळ जास्त लागतो आपल्याला, अँड इट इज इंडिकेटेड बाय व्हेलॉसिटी रेशो. सगळंच काही फायदा होत नाही मशीननी. मशीननी आपली ताकदीच्या बाहेर आपण वजन उचलू शकतो, ही गोष्ट खरी आहे, मशीनचा तो फायदा आहे, परंतु त्याला वेळ मात्र जास्त लागतो. तर ते झालं व्हेलॉसिटी रेशो. त्यानंतर इफिशियन्सीचं सांगितलं होतं तुम्हाला, इफिशियन्सी ऑफ मशीन इज इक्वल टू द रेशो ऑफ इट्स आउटपुट वर्क टू इट्स इनपुट वर्क. ज्यांना फिजिक्स आहे, तुम्हाला फिजिक्स आहे का सिव्हिलला सध्या? नाही, केमिस्ट्री. केमिस्ट्री आणि इलेक्ट्रिकलला? इलेक्ट्रिकल फिजिक्स. हा फिजिक्स आहे. हा तिथे पण इफिशियन्सी आलं असेल तुम्हाला. हा हे सगळीकडे येईल ते. इफिशियन्सी इज द रेशो ऑफ आउटपुट वर्क टू द इनपुट वर्क. हा माइक म्यूट करा. माइक म्यूट करा. आउटपुट वर्क म्हणजे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट असं असते ते. सो आउटपुट वर्क इज रेजिस्टन्स मल्टिप्लाइड बाय द डिस्टन्स इट इज मूव्ह्ड. आणि इनपुट वर्क हे आपण शेवटी पाहणार आहोत, वर्क पॉवर एनर्जीचा टॉपिक आहे, त्याच्यात वर्कची डेफिनेशन वगैरे आहे. तसं तुम्ही शाळेत शिकले असाल कार्य किंवा वर्क, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, त्याला वर्क म्हणतात. तर इनपुट वर्क इज द एफर्ट मल्टिप्लाइड बाय द डिस्टन्स थ्रू विच इट इज एक्झर्टेड. त्यानुसार आउटपुट काढायचं, इनपुट काढायचं आणि इफिशियन्सी काढायचं. हे जनरल डेफिनेशन झाली इफिशियन्सीची. आपल्याला एवढं सगळं मशीनसाठी करावं लागत नाही. फॉर सिंपल लिफ्टिंग मशीन इफिशियन्सी इज ऑल्सो इक्वल टू द रेशो ऑफ मेकॅनिकल ॲडव्हान्टेज टू द व्हेलॉसिटी रेशो. म्हणजे तुम्हाला मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशो माहीत असेल तर त्याचा भागाकार म्हणजे इफिशियन्सी. सो फॉर सिंपल लिफ्टिंग मशीन्स इफिशियन्सी डिनोटेड बाय इटा इट इज इक्वल टू एम ए डिवायडेड बाय व्ही आर. आणि तेव्हाही सांगितलं होतं इट इज ऑलवेज लेस दॅन वर, हे लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. कारण की चुकून हे 1 पेक्षा जास्त आलं, 1 पेक्षा जास्त केव्हा येऊ शकतं, तुम्ही हा फॉर्म्युला उलटा केला तर, व्ही आर अपॉन एम ए केलं तर. त्यामुळे तुमच्या चूक लक्षात येऊ शकते, हे लक्षात राहिलं तर. 1 पेक्षा कमी आलं पाहिजे, किंवा पर्सेंटेज इफिशियन्सी काढली एम ए अपॉन व्ही आर मल्टिप्लाइड बाय 100,
तो इट शुड ऑलवेज बी लेस देन 100. देन हा कन्सेप्ट काल आपण पाहिला होता, आयडियल मशीन. द मशीन हॅविंग नो फ्रिक्शनल लॉस इज नोन ॲज आयडियल मशीन. अशी कुठलीही मशीन अस्तित्वात नाही आहे हे आपण अझम्पशन आहे किंवा आपण गृहित धरलं आहे. असं मशीन असेल तर काय होईल हे आपल्याला विचार करायचा आहे, ज्याच्यात फ्रिक्शनच नाही आहे. अशी कुठलीही मशीन बनलेली नाही आजपर्यंत ज्याच्यामध्ये फ्रिक्शन झिरो असेल. कमी करू शकतो आपण फ्रिक्शन, परंतु झिरो नाही करू शकत. ते कमी करण्याकरता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, आपण बायसिकलला वगैरे ऑइलिंग करतो, व्हेइकलला, मोटरसायकल असो, कार असो किंवा कुठलंही मशीन असो, साधी शिलाई मशीन जरी घेतली तर त्याला आपण बऱ्याच ठिकाणी ऑइलिंग करतो. जिथे जिथे एक पार्ट दुसऱ्या भोवती फिरत असतो रिलेटिव्ह, त्या त्या ठिकाणी आपण ऑइलिंग करतो. ते ऑइलिंग फ्रिक्शन कमी करण्याकरता करतो, झिरो होत नाही कधीच फ्रिक्शन. सो आयडियल मशीन, द मशीन हॅविंग नो फ्रिक्शनल लॉस इज नोन ॲज आयडियल मशीन. हेन्स फॉर आयडियल मशीन आउटपुट इज इक्वल टू इनपुट, कारण की फ्रिक्शन नाहीच आहे. तर जेवढं काही आपण इनपुट देऊ मशीनला तेवढं आपल्याला आउटपुट मिळेल जर फ्रिक्शन नसेल तर. आणि म्हणून या मशीनची इफिशियन्सी 1 असते किंवा 100% असते, कारण की इफिशियन्सी म्हणजे काय, आउटपुट भागीला इनपुट, ही इफिशियन्सीची डेफिनेशन आहे. आणि दोन्ही जर सारखे असेल 10/10 तर त्याचं उत्तर किती येईल, 1. तर त्या मशीन्सकरता, आयडियल मशीनकरता इफिशियन्सी 1 असते किंवा 100%. प्रॅक्टिकल मशीनकरता आधीच सांगितलं आहे तुम्हाला, इट इज ऑलवेज लेस दॅन 1 or 100%. दॅट इज MA इज इक्वल टू VR. इफिशियन्सी 1 म्हणजे काय, आत्ताच आपण मागच्या टेम्पलेटमध्ये इफिशियन्सीची डेफिनेशन पाहिली. सिम्पल लिफ्टिंग मशीन करता इट इज इक्वल टू MA/VR. तर MA/VR इज इक्वल टू 1 जर आलं तर त्या ठिकाणी पहा, इथे आपण इफिशियन्सीची डेफिनेशन पाहिली आहे, ही इफिशियन्सी इट इज इक्वल टू MA/VR. असा हा फॉर्म्युला पाहिला इफिशियन्सीचा आपण. आता या MA/VR ची व्हॅल्यू इज इक्वल टू 1 येत असेल, म्हणजेच काय, हा VR जर इकडे नेला तर 1 × VR. सो MA इज इक्वल टू VR, असं ते इक्वेशन तयार होतं, MA इज इक्वल टू VR. तर ते इथं लिहिलेलं आहे MA इज इक्वल टू VR. आता हा फॉर्म्युला वापरून किंवा हे इक्वेशन वापरून MA इज इक्वल टू VR आपण दोन डेफिनेशन पाहणार आहोत. आयडियल एफर्ट, इट इज द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट लोड W अज्युमिंग मशीन ॲज आयडियल. मशीन जर आयडियल असेल तर लोड W उचलण्याकरता जे किती लागेल एफर्ट ते आपल्याला काढायचं आहे, त्याचा फॉर्म्युला. मला एक सांगा, फॉर्म्युला वगैरे पाहायच्या आधी, दोन स्क्रूजॅक आहे, दोन स्क्रूजॅकवर सारखंच लोड ठेवलेलं आहे. त्याच्यातला एक स्क्रूजॅक आपला नेहमी वापरतो तो प्रॅक्टिकलचा स्क्रूजॅक आहे, आणि दुसरा स्क्रूजॅकला समजा तुम्ही आयडियल आहे, तो म्हणजे त्यात फ्रिक्शन नाही आहे, आणि दोघांवरही सेम लोड ठेवलेला आहे, तर कोणत्या मशीनवर एफर्ट कमी लागेल? आयडियल स्क्रू, आयडियल मशीन. ओके, आयडियल वर, यस, हां, यस, ओके, आयडियल मशीन वर एफर्ट कमी लागेल, कारण की पूर्णच्या पूर्ण एफर्ट हे लोड उचलण्याकरताच वापरले जाईल आयडियल मशीनमध्ये. तीच आपलं प्रॅक्टिकल स्क्रू जॅक असेल तर आपण लावलेल्या एफर्टपैकी काही भाग त्या एफर्टचा, समजा 50 N एफर्ट लावला तर त्याच्यातला 15-20 N एफर्ट हे फ्रिक्शनमध्ये वाया जाईल, आणि राहिलेलं जे एफर्ट आहे त्याच्यामुळे लोड उचलला जाईल. तर त्याच्यामुळे आयडियल मशीनवर जर समजा 20 N एफर्ट लागत असेल तर प्रॅक्टिकल मशीनवर ते 50 लागेल, कारण की फ्रिक्शनसाठी जास्तीचा एफर्ट लावावा लागेल. सो फॉर आयडियल मशीन यू विल गेट मिनिमम व्हॅल्यू ऑफ एफर्ट. आता याचा फॉर्म्युला आपण असा तयार करणार आहोत,
हा एम ई ची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे, एम ई म्हणजे डब्ल्यू अपॉन पी, सो वील इक्वेट डब्ल्यू अपॉन पी इज इक्वल टू व्ही आर. सो फ्रॉम अबव रिलेशन या एम एच्या जागेवर मी ठेवलं डब्ल्यू डिवायडेड बाय पी इज इक्वल टू व्ही आर, आणि त्याच्यावरून मग हा पी इक्वल टूच्या या बाजूला नेला आणि हा व्ही आर इकडे आणला, तर हा व्ही आर इकडे आणला म्हणजे डिवायडेडला जाईल, आणि हा डिवायडेड बाय पी आहे तो इक्वल टूच्या दुसऱ्या बाजूला गेला तर न्यूमरेटरमध्ये जाईल वरती, त्यावरून हा फॉर्म्युला तयार केला आणि त्याला आय म्हटलं, पी आय. पी आय इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर, हा एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला आयडियल एफर्टचा. पी आय इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर आयडियल एफर्ट. तसंच हां सर, हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला एकदा सांगा ना प्लीज. हा डब्ल्यू अपॉन पी इज इक्वल टू व्ही आर, हा इथे लिहितो मी डब्ल्यू डिवायडेड बाय पी इज इक्वल टू व्ही आर. ठीक आहे, आता हा डब्ल्यू अपॉन पी आहे, पुढची स्टेप मी अशी लिहू शकतो का तू पहा, डब्ल्यू इज इक्वल टू पी मल्टीप्लाइड बाय व्ही आर, करता येते का असं? हो सर. ओके, आता पुढची स्टेप लिहितो, पी इज इक्वल टू हा डब्ल्यू आहे, हा डब्ल्यू लिहिला, पी इज इक्वल टू डब्ल्यू, आणि हा व्ही आर जर इक्वल टूच्या या डाव्या बाजूला नेला तर काय कुठे जाईल, तो डिवायडेड जाईल की मल्टीप्लाइड बाय जाईल? डिवायडेड जाईल. हा म्हणजे तो जाईल डिवायडेड. हा दिस इज व्ही व्ही आर, सो दिस पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. फक्त मग मी इथे त्याला हा आयडियलसाठी आहे म्हणून याला आय लावलेला आहे, पी आय इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. ओके सिंपल मॅथमॅटिकल स्टेप्स. हा यस, जर तिथे जर समजा आयडियल मशीन साठी नसेल तर आय नेट लावायचं ना? नाही 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 नाही, आय फक्त आयडियल एफर्ट आणि आयडियल लोड करता लावतो आपण, बाकी कुठे लावत नाही. आयचा अर्थ आयडियल, आणि प्रॅक्टिकल मशीन असेल तर आय लावायचा प्रश्नच येत नाही, साधा पी साधा डब्ल्यू राहील तिथे. ओके हॅलो सर. हां हॅलो. हां बोला सर. एम ए ला काय सांगितलं सर तुम्ही? आयडियल एफर्टच्या वरती ना एम ए, त्याचे फुल फॉर्म काय आहे? इथे कुठे हे एम ए एम ए मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू, हां आधीचं लेक्चर व्ही आर सर, आधीचं व्ही आर म्हणजे व्हेलॉसिटी, व्ही आर व्हेलॉसिटी रेशो. एम ए इज मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, व्ही आर इज व्हेलॉसिटी रेशो. ओके आयडियल लोड. हॅलो सर. हां तसं पी चं काय होतं सर, जसं डब्ल्यू चं वर्क होतं तसं पी चं काय होतं? डब्ल्यू चं वर्क होते म्हणजे मला नाही समजलं. पी म्हणजे एफर्टला आपण पी म्हणतो, डब्ल्यूला लोड म्हणतो. हा मागच्या टेम्पलेट मध्ये मी इफिशियन्सीची डेफिनेशन जेव्हा सांगितली, आउटपुट अपॉन इनपुट, तेव्हा वर्क डन डब्ल्यू डब्ल्यूनी केलेलं वर्क डन किंवा डब्ल्यू वर झालेलं वर्क डन डब्ल्यू इंटू डिस्प्लेसमेंट ऑफ डब्ल्यू, तसंच एफर्टनी केलेलं वर्क म्हणजे इनपुट, इट इज एफर्ट मल्टीप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट ऑफ एफर्ट, असं ते आहे. ते एवढं डिटेलमध्ये पाहायची गरज नाही आहे सध्या, आपण वर्क पॉवर एनर्जी शेवटचा टॉपिक आहे त्याच्यात अजून डिटेलमध्ये पाहू, सध्या ते पाहायची गरज नाही वर्क वगैरे. तर इथे हा पी आयचा फॉर्म्युला आला हे लक्षात घ्या बरोबर, पी आय इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. ओके तसाच फॉर्म्युला आपल्याला आयडियल लोडचा डिराईव्ह करायचा आहे, आयडियल लोड इट इज द लोड व्हिच कॅन बी लिफ्टेड अप बाय द अप्लाइड एफर्ट, म्हणजे आपण जे एफर्ट अप्लाय करू त्यावरून, अज्युमिंग मशीन ॲज आयडियल म्हणजे विदाऊट फ्रिक्शन. पुन्हा हाच फॉर्म्युला वापरणार आहे आपण, एम ए अपॉन व्ही आर. सो फ्रॉम अबव रिलेशन डब्ल्यू अपॉन पी इज इक्वल टू व्ही आर, तोच फॉर्म्युला.
तर याच्यावरून जर डब्ल्यू काढायचा असेल तर हा पी कुठे जाईल, डब्ल्यू डिवायडेड बाय पी आहे, तर तो इक्वल टूच्या त्या बाजूला जर नेला, राईट साईडला नेला, तर तो पी वरती जाईल, पी वरती जाईल तो. हा तर हा फॉर्म्युला येईल, डब्ल्यू आय इज इक्वल टू पी इन टू व्ही आर, म्हणजे हे आयडियल लोडचा फॉर्म्युला झाला, डब्ल्यू आय इज इक्वल टू पी इन टू व्ही आर. सिमिलर याच अशा प्रकारच्या स्टेप केल्या, इथं सिम्पल आहे, डब्ल्यू डिवायडेड बाय पी आय, तर इक्वल टूच्या दुसऱ्या बाजूला जर हा पी नेला तर तो मल्टिप्लायला जाईल पी इन टू व्ही आर. आता पुन्हा माझा तोच प्रश्न, दोन स्क्रू जॅक आहे, एक आपला नेहमीचा आहे आणि दुसरा आयडियल आहे, दोघांवरही मी 100-100 न्यूटन म्हणजे सारखंच एफर्ट लावला, तर कोणत्या मशीनच्या साह्याने जास्त लोड उचलता येईल? आयडियल. ओके, आयडियल, आयडियल मशीनने लोड जास्त उचलला जाईल ॲज कम्पेअर टू प्रॅक्टिकल मशीन, बरोबर आहे. हां, हे लक्षात ठेवा याप्रमाणे, हां, म्हणजे डब्ल्यू आय इज ऑलवेज ग्रेटर दॅन डब्ल्यू, व्हेअर एज पी आय इज ऑलवेज लेस दॅन पी. प्रॅक्टिकल पी जो लागणार आहे त्याच्यापेक्षा आयडियल पी जो आहे तो कमी लागेल, आणि डब्ल्यू आय जो आहे तो नॉर्मल डब्ल्यूपेक्षा नेहमी जास्त राहील. सो दीज आर द टू फॉर्म्युलेज, आयडियल एफर्ट अँड आयडियल लोड. आता हे फॉर्म्युले आपण कशासाठी काढले, तर आपल्याला मशीनमध्ये फ्रिक्शन किती आहे हे काढायचं आहे, नाही तर याची काही गरज नव्हती. तर आपण याच्यावरून आता फ्रिक्शन किती आहे ते काढणार आहे, लॉस ड्यू टू फ्रिक्शन, लॉस ड्यू टू फ्रिक्शन हे काढायचं होतं आपल्याला, म्हणून आपण तो आयडियल मशीनचा विचार केला, तो कॉन्सेप्ट डेव्हलप केला. सो एफर्ट दोन प्रकारे काढता येतो, लॉस ड्यू टू फ्रिक्शन, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. इट इज द पार्ट ऑफ एफर्ट रिक्वायर्ड टू ओव्हरकम फ्रिक्शन इन मशीन, किंवा असंही म्हणता येते, इट इज द पार्ट ऑफ एफर्ट विच इज लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन, म्हणजे वाया गेला तो, तो आपल्याला काढता येतो. सो इट इज गिवन बाय पी एफ, म्हणजे पी त्याला एफ लावला आहे, हा एफ फ्रिक्शनचा आहे, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन पी एफ इज इक्वल टू पी प्रॅक्टिकल पी मायनस पी आय आयडियल पी. या दोघाचा डिफरन्स घेतला तर नॅचरली जो डिफरन्स राहील तो वाया गेलेला आहे, सो इट इज इक्वल टू पी मायनस डब्ल्यू अपॉन व्ही आर, कारण की पी आयची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे, पी आय इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन व्ही आर. तर हा फॉर्म्युला तयार होतो पी एफचा, पी एफ इज इक्वल टू पी मायनस डब्ल्यू अपॉन व्ही आर. देन लोड, हा बोला. पण पी आय हा पी पेक्षा ग्रेटर असतो ना? काय म्हटलं? पी आय हा पी पेक्षा ग्रेटर असतो ना? आत्ताच्या आत्ता गडबड केली का तू? पुन्हा सांगतो, दोन स्क्रू जॅक आहे, दोघांवरही सारखे लोड ठेवलेले आहेत, दोन स्क्रू जॅक आहे, दोघांवरही सारखे लोड ठेवलेले आहेत, कोणत्या मशीनवर कमी एफर्ट लागेल? एक प्रॅक्टिकल आहे आणि एक आयडियल आहे. आयडियल कमी लागेल, आत्ताच आपण, हा आयडियलला कमी लागेल, म्हणजे आयडियल एफर्ट हे कमी राहील प्रॅक्टिकल एफर्ट पेक्षा. तर हा आयडियल एफर्ट झाला, हा आयडियल एफर्ट आणि हा प्रॅक्टिकल एफर्ट, प्रॅक्टिकल एफर्ट हा नेहमी जास्त राहील आयडियल एफर्ट पेक्षा, पी मायनस पी आय. आयडियल कमीच लागेल ना, कारण की फ्रिक्शन नाही आहे ना, तर आपला जो एफर्ट लावला तो सगळा लोड उचलण्याकरताच वापरला जाईल, त्याच्यामुळे तो कमी राहील, फायदा होईल आपला. सो इट इज पी मायनस डब्ल्यू अपॉन व्ही आर. ओके, नाऊ लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, इट इज द ॲडिशनल लोड दॅट वुड हॅव बीन लिफ्टेड अप इफ देअर वुड नॉट बी फ्रिक्शन इन मशीन. पा इथं उलटं लिहिलेलं आहे, इट इज द ॲडिशनल लोड that would have been lifted up if there would not have been would not be would not have been पाहिजे होतं इथं फ्रिक्शन इन मशीन, म्हणजे जास्तीचं किती लोड उचलला गेलं असतं, दॅट इज लोड लॉस्ट इन फ्रिक्शन.
इट इज गिवन बाय डब्ल्यू एफ लोड लॉस्ट इन फ्रिक्शन इज इक्वल टू डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू. इथे सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला हा डब्ल्यू आय जो आहे इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन डब्ल्यू आणि इथे पी आय इज ऑलवेज लेस दॅन पी. त्याच्यामुळे हा पी मायनस पी आय लिहिला आहे आणि हा डब्ल्यू आय मायनस डब्ल्यू लिहिला आहे. नाऊ डब्ल्यू आयचा फॉर्म्युला आपण आधीच पाहिलेला आहे. इट इज पी इन टू व्ही आर मायनस डब्ल्यू. हा प्रॅक्टिकल डब्ल्यू आहे आणि हा जो पी इन टू व्ही आर आहे हा आयडियल डब्ल्यू आय पी आय डब्ल्यू आय पी इन टू व्ही आर मायनस डब्ल्यू. असे हे दोन फॉर्म्युले तयार करायचे होते आपल्याला लॉस ड्यू टू फ्रिक्शन करता. म्हणून आपण त्या आयडियल मशीनचा विचार केला. ओके आता आपण पुढे जाऊ. महत्त्वाचा पार्ट आहे पुढचा लॉ ऑफ मशीन. आता ॲक्च्युली तुम्ही इथे नाही आहे संस्थेत त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकल करू नाही शकत आहे तर आपण मशीनवर प्रॅक्टिकल करतो. मशीनवर प्रॅक्टिकल करायची पद्धत ही आहे की त्या मशीनला आपण लोड लावतो आणि ते लोड वर उचलून पाहतो एफर्ट लावून आणि त्याची रीडिंग घेतो. लोड 10 न्यूटन लावलं त्याच्यासाठी एफर्ट किती लागेल मिनिमम एफर्ट. त्याच्यापेक्षा जास्त लावलं तर उचलल्या जाईलच पण मिनिमम एफर्ट किती लागते. मग त्या मशीनवर 20 न्यूटनचं लोड लावतो मग पुन्हा हळूहळू एफर्ट वाढवत नेतो आणि किती मिनिमम एफर्टवर 20 न्यूटन उचलल्या जाते ते रीडिंग घेतो. असे 5 ते 6 रीडिंग आपण घेतो आणि त्याच्यावरून ग्राफ काढतो. एक्स ॲक्सिसवर लोड वाय ॲक्सिसवर एफर्ट असा तो ग्राफ असतो आणि त्या ग्राफवरून ती ॲक्च्युली तो ग्राफ स्ट्रेट लाईन मिळतो सरळ रेषा. हां प्रॅक्टिकल करता तेव्हा तुम्ही सगळेच पॉईंट काही एका रेषेवर येत नाही कारण की बऱ्याच एरर असतात त्याच्यात. आपलं रीडिंग घेण्याची पद्धत थोडीशी चुकते किंवा मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो किंवा जे वजनं तुम्ही वापरता हे रीडिंग घेण्याकरता ते वजनं थोडेसे कमी जास्त वजनाचे असतात. अशा बऱ्याच अडचणी असतात त्याच्यामुळे एक्झॅक्ट स्ट्रेट लाईनवर येत नाही परंतु त्या स्ट्रेट लाईनच्या आजूबाजूला नक्की येतात. तर या दोघांचा जर ग्राफ काढला आपण एफर्ट वर्सेस लोड तर ती स्ट्रेट लाईन येते आणि त्या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन जे असते त्याला म्हणतात लॉ ऑफ मशीन. माहिती आहे लॉ ऑफ मशीन इज द स्ट्रेट लाईन रिलेशन बिटवीन लोड अँड एफर्ट फॉर ए पर्टिक्युलर सिम्पल लिफ्टिंग मशीन. म्हणजे मशीन बदलली की हे रिलेशन बदलते. एक रिलेशन तुम्ही त्या मशीनसाठी तयार केलं तर ते दुसऱ्या मशीनकरता वापरता येत नाही. त्या दुसऱ्या मशीनचं रिलेशन वेगळं राहील. मला सांगा स्ट्रेट लाईन रिलेशन काय असते. तुम्ही ग्राफ काढला एक स्ट्रेट लाईन तर त्या लाईनचं इक्वेशन काय असते. शाळेत शिकले आहात तुम्ही ग्राफ काढलेला असतो एक्स और वाय एक्सिस ला पॅरलल. ही वाय एक्सिस ही एक्स एक्सिस परपेंडिक्युलर नाही. आता मी लाईन काढतो. ही लाईन काढली आपण रीडिंग घेतले त्याच्यावरून अशी लाईन मला मिळाली. ही स्ट्रेट लाईन आहे. माझ्या हाताने थोडी बरोबर नाही निघत आहे. ही स्ट्रेट लाईन आहे. तर अशी जर लाईन असेल तर या लाईनचं रिलेशन काय असतं किंवा इक्वेशन काय असते. पॅरलल लाईन पॅरलल टू इच अदर. अरे एकच लाईन आहे ना इथे y1 कॉन्स्टंट स्पीड. अरे एक्स प्लस वाय इक्वल झिरो. एक्स इज इक्वल टू वाय ते रिलेशन याच्या करता असते. ही लाईन काढतो मी. आता ही लाईन काढली लोड आणि एफर्टच्या आणि हा 45
एक मिनिट, हे 45 डिग्रीचा अँगल असेल आणि ही लाईन असेल, तर या लाईनचं इक्वेशन येते वाय इज इक्वल टू एक्स. आता या लाईनचं इक्वेशन काय असेल? तुम्ही शाळेत शिकले मी अप्लाइड मेकॅनिक्स इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं काही. आता एक्स इज इक्वल टू वाय म्हणा किंवा वाय इज इक्वल टू एक्स. वाय इज इक्वल टू एक्स म्हटलं काय आणि एक्स इज इक्वल टू वाय म्हटलं काय फरक आहे? दुसरं कोणतं माहित आहे? आठवा. बरं, शाळेत ग्राफ काढले आहे का? ग्राफ काढले आहे की नाही शाळेत? मग आठवायला पाहिजे ना. मग या इक्वेशन काय असते, या लाईनचं इक्वेशन? स्लोपिंग लाईन असेल तर, अशी तिरपी लाईन असेल तर. पहा, मी शब्दही वापरला स्लोपिंग लाईन. अशी लाईन असेल तर त्या लाईन हे ऐकलंय का तुम्ही? पहा बरं, आठवते कोणाला? असं काही फॉर्म्युला आहे याचा काही आठवते का? आता मी जे लिहून राहिलो याच्या सोबत काय आहे, आता पुढे काय आहे इथं? वाय इज इक्वल वाय एक्स वन वेट वन प्लस एम प्लस एन. हा फॉर्म्युला पाहिला आहे का तुम्ही? वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. किंवा हा फॉर्म्युला पाहिला आहे का? वाय मायनस हा वाय मायनस वाय वन इज इक्वल. हा बघितलाय? हा, याला म्हणतात लाईनचं इक्वेशन, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. ओके सर, सी कॉन्स्टंट आहे इथला वाय इंटरसेप्ट. ही लाईन जी काढली आहे मी सरळ रेषा, ही वाय ऍक्सिसला जिथे इंटरसेक्ट होते त्याचं अंतर, त्याला म्हणतात वाय इंटरसेप्ट सी. दिसतोय ग्राफ पेपरवर? हा, हा वाय इंटरसेप्ट म्हणतात. सर फर्स्ट वाला हे टेक्निकल मध्ये बघितलं. हा सर, सर हॅलो सर, हा टेक्निकल मध्ये पण बघितलेलं आहे. सर वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस बी येऊ शकतं का सर? नाही, हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे लिहायचा. आता बी घे, सी घे, डी घे, ई घे, त्यांनी काही फरक पडत नाही. हा सी कॉन्स्टंट असतो, त्याला वाय इंटरसेप्ट म्हणतात. या सी ला म्हणतात वाय इंटरसेप्ट. एम म्हणजे त्या लाईनचा स्लोप, चढ. ओके सर, थँक्यू. हा, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म्युला म्हणतात त्याला. ओके, सगळं विसरलं ना कोरोनामुळे. ओके, लॉ ऑफ मशीन इज द स्ट्रेट लाईन रिलेशन बिटवीन लोड अँड एफर्ट फॉर अ सिम्पल लिफ्टिंग मशीन. इट इज P is equal to MW plus C. P is equal to MW plus C. माइक म्यूट करा. काम झालं की माइक म्यूट करायचा. P is equal to MW plus C. मी आता जसं सांगितलं तुम्हाला Y is equal to MX plus C. तर आपण Y ऍक्सिस वर P घेणार आहे एफर्ट, आणि x ऍक्सिस वर w घेणार आहे. म्हणून हा फॉर्म्युला असा तयार होतो, p इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे असे आपण रीडिंग घेतो लोड आणि एफर्टचे. समजा लोड लावलं 10 न्यूटन, त्याच्यासाठी मिनिमम एफर्ट लागलं 4. 20 न्यूटन करता 7 न्यूटन. 30 न्यूटन लोड लावलं, त्याच्याकरता एफर्ट लाग, त्याला या 30 न्यूटनला उचलण्याकरता, वर उचलण्याकरता 10 न्यूटन एफर्ट लागतो. 40 न्यूटन लोड उचलण्याकरता 13 न्यूटन एफर्ट लागतो. अशी काहीतरी रीडिंग घेतो आपण आणि त्याच्यावरून मग ग्राफ प्लॉट करतो. हा ग्राफ, ही अशी स्ट्रेट लाईन येते आणि या स्ट्रेट लाईनचं जे इक्वेशन असते ते असते P इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी न्यूटन. आता हा 1 का बरं लिहिला इथे? हा 1 पा, 0
इथे वाय ॲक्सिस असते, मला बरोबर काढता नाही आला हा ग्राफ, इथे वाय ॲक्सिस असायला पाहिजे होती झिरोच्या ठिकाणी, तर या झिरोच्या ठिकाणी जिथे कट करतो तो पॉईंट म्हणजे वाय इंटरसेप्ट, म्हणजे हा वन आहे इथे झिरो वाय ॲक्सिससाठी, झिरो झिरो ओरिजिनपासून हा वन म्हणजे वाय इंटरसेप्ट सी. आणि हा पॉईंट थ्री कसा काढतात कोणी सांगेल मला, एम कसा काढायचा हा? एक्स टू मायनस एक्स वन वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन अपॉन वाय टू मायनस वाय वन. अजून कोणी सांगेल? ओके 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 ओके. आता बरोबर आला. वाय टू मायनस एक्स वन वाय टू मायनस वाय वन अपॉन अपॉन एक्स टू मायनस एक्स टू मायनस एक्स टू मायनस एक्स वन एक्स वन. परंतु इथे तसा नाही येणार, इथे आपला वाय ॲक्सिसवर आपण काय घेतलेला आहे, पी घेतलेला आहे, म्हणून तो वायच्या जागेवर आपला पी येईल, पी टू मायनस पी वन, पी टू मायनस पी वन, कारण की वाय ॲक्सिसवर आपण एफर्ट घेतला आहे, डिवायडेड बाय एक्स ॲक्सिसला काय घेतला आहे आपण लोड, त्याच्यामुळे ते येईल डब्ल्यू टू मायनस डब्ल्यू वन. आता तुमच्यापैकी कोणतरी मला सांगा एक्स वन वाय वन काय आहे आणि एक्स म्हणजे एक्स वन वाय वन काय आहे आणि एक्स टू वाय टू काय आहे? सर एक्स म्हणजे एक्स ऍक्सिस वर असलेले पॉइंट आणि वाय म्हणजे वाय ऍक्सिस वर असलेले पॉइंट. वाय म्हणजे वाय चे कोऑर्डिनेट्स. एक्स मीन्स एक्स वन मीन्स एक्स चा फर्स्ट कोऑर्डिनेट, एक्स टू मीन्स एक्स चा सेकंड कोऑर्डिनेट, y1 means y चा फर्स्ट कोऑर्डिनेट एंड y2 means y चा सेकंड कोऑर्डिनेट. कोणाचे कोऑर्डिनेट घ्यायचे? मी पण तेच बोललो ना, x चे कोऑर्डिनेट. कोणाचे पॉइंट? अच्छा पॉइंट चे कोऑर्डिनेट घ्यायचे आहे, पर्टिक्युलर पॉइंट चे. ओके ओके, हां आलं लक्षात. आता हां आता पहा, मी हा पॉइंट घेतोय, इथे हा पॉइंट घेतोय, हां याचा x x2 किती येईल सांगा. x2 ग्राफ पाहून सांगा याचा एक्स टू किती येईल या पॉइंटचा. दिसतो ना रे, थर्टी कुठे आहे? थर्टी फाईव्ह कसं काय? थर्टी कुठं लिहिलाय पान? इथे थर्टी लिहिलेला आहे, थर्टी. आणि वाय टू काय येईल? वाय टू टेन. वाय टू टेन. या पॉइंटचे टेन, या पॉइंटचे कोऑर्डिनेट येतील थर्टी टेन. हा झाला डब्ल्यू टू आणि पी टू किंवा एक्स टू वाय टू. आता हा दुसरा पॉइंट घेतला, हा हा दुसरा पॉइंट, याचे कोऑर्डिनेट काय येतील? 10 4 10 4 10 4 10 आणि 4 10 4 हा 10 एक्स कोऑर्डिनेट याचा 10 आणि वाय कोऑर्डिनेट 4. हा झाला 10 4, म्हणजे हा झाला तुमचा डब्ल्यू वन कॉमा पी वन. ओके, आता याच्यावरून तुम्हाला स्लोप काढता येते हा फॉर्म्युला वापरून, पी टू मायनस पी वन अपॉन डब्ल्यू टू मायनस डब्ल्यू वन इज इक्वल टू, पी टू आहे 10 आणि डब्ल्यू पी वन आहे 4. दिसतंय ते, हा पी वन 4 आणि हा डब्ल्यू पी टू 10, म्हणजे इथे येईल 10 मायनस 4 पी टू मायनस पी वन डिवायडेड बाय ब्रॅकेट डब्ल्यू टू 30 आणि डब्ल्यू वन 10, 30 मायनस 10 इज इक्वल टू 6. 10 मधून 4 गेले, 6 राहिले आणि 30 मधून 10 गेले, 20 राहिले. 6 upon 20 म्हणजे 3 upon 10, सो इट इज 0.3.
हा काढला लक्षात आलं. Yes. हां हे तुम्ही शाळेत हां शाळेत शिकलेले आहात तुम्ही, हां विसरायचं नाही आहे. तुमच्या शाळेचं मॅथमॅटिक्स सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही काही खास शिकवणार नाही आहे तुम्हाला. ते जर बरोबर केलं तर तुम्ही ओके समोर जाल सगळे. सो दिस इज लॉ ऑफ मशीन, पी इज इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. आणि तो काढायचा कसा ते तुम्हाला सांगितलं आहे. बरेच वेळा परीक्षेत असे हे दोन पॉईंट दिलेले असतात आणि त्याच्यावरून तुम्हाला लॉ ऑफ मशीन तयार करायला सांगतात. ग्राफ काढायची गरज, हां ग्राफ काढायची गरज नसते. बोला सर एकदा एक्सप्लेन करता आता काय मध्ये काय एक्सप्लेन करू. एम की सी ती जी पॉइंट कोणते घेतले ते नाही नाही ती मधली लाईन आहे ना ती ही काय इथे नाही नाही ज्या लाईन ज्या ज्या लाईन वरती पॉइंट प्लॉट केलेले आहेत हा हे ती याप्रमाणे आली आहे. ती पहिले हे आपण रीडिंग घेतलेले आहेत, हे सगळे पॉइंट प्लॉट केलेले आहेत. हा वाय कोऑर्डिनेट आहे तुमचा, दिस इज वाय कोऑर्डिनेट अँड दिस इज एक्स कोऑर्डिनेट. हा म्हणजे पहिला पॉइंट आहे तुमचा 10 हा हा बोल. हॅलो सर, हे तुम्ही बाकीचे पॉइंट का? कोणतेही दोन पॉइंट काय, दोनच पॉइंट पाहिजे ना. एम काढण्याकरता दोनच पॉइंट लागतात, तर त्या लाईन वरचे कुठलेही दोन पॉइंट घेतले तरी एम ची व्हॅल्यू हीच येईल 0.3. वाटल्यास करून पाहायचं. हा पॉइंट ऍक्च्युली स्लोप हा लाईनचा असतो, पॉइंटचा नाही. त्याच्यामुळे कुठलेही दोन पॉइंट घेतले तरी एम ची व्हॅल्यू बदलणार नाही, तीच येईल. तुमच्या मनाने कोणतेही दोन पॉइंट, पण हा लाईन वरचे पॉइंट पाहिजे, लाईनच्या बाहेरचे चालणार नाही. लाईन वर परफेक्ट असायला पाहिजे. एखादा पॉइंट समजा इथं असेल, कुठं गेला पॉइंटर, हा एखादा पॉइंट समजा इथं असेल, हा किंवा हा पॉइंट आहे एक इथे, तर तुम्ही हा पॉइंट जर स्लोप काढायला घेतला तर मात्र तुमचा स्लोप चुकेल. या लाईनवरचे कुठलेही पॉइंट घ्या तुम्ही. पहा आता मी तुमच्यासाठी कुठला पॉईंट घेऊ चांगला. बरं हे दोन पॉईंट घेऊनही तुम्ही काढून पाहू शकता. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, वेगळे दोन पॉईंट. व्हॅल्यू तेवढीच येईल 0.3. तर आता ही लाईन कशी काढली ते सांगतो. हे पॉईंट प्लॉट केले एक्स वाय. पहिला पॉईंट आहे 10 4, तर पहिला पॉईंट 10 4 हा 10 आणि इकडनं 4. हे पहा 10 4 हा पॉईंट आला पहिला. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे 27, हा 20 इथे आहे 20 आणि हा 7 इथे आहे 7, हा दुसरा पॉईंट आला. त्याच्यानंतर 30 10, हा 30 इथे आणि हा 10 इथे. याच्यावरून हा तिसरा पॉईंट आला, याचा इंटरसेक्शन हा 30 10, हा 40 13, हा 40 इथे आहे एक्स कोऑर्डिनेट आणि 13 13 म्हणजे इथे कुठंतरी येईल या ठिकाणी. तर याचा इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे हा इथे शेवटचा पॉईंट. हे चार पॉईंट पहिले काढून घेतले, मग हातात स्केल घ्यायची आणि स्केलनी ही स्ट्रेट लाईन काढायची. ओके, पहिले पॉईंट प्लॉट करायचे आणि मग लाईन काढायची, मग त्या लाईनचा एम काढायचा. हां यस बोला. शेवटी लाईन जर टू लाईन टेक्ट झाली वाय एक्सेस ला, तर तिथं 1 च्या जागी 2 येईल ना कुठे. हा इथे इथे इंटरसेक्ट झाली तर ना, इथे या ठिकाणी हा तर 2 येईल. तो इथे जिथे वाय एक्सिस ला इंटरसेक्ट होते ही वाय एक्सिस आहे तुमची. इथं दिस इज वाय एक्सिस 0 मधून पास होणार. हा सी ची व्हॅल्यू दिलेली असेल का? नाही, तुम्हाला हे इक्वेशन तयार करावं लागते पूर्ण ग्राफ न काढता. ते आपण पाहू नंतर प्रॉब्लेममध्ये पाहू. ओके, कसं काढायचं सी मी सांगेल नंतर. तो काढता येतो इथे. आता या दोन पॉईंटपैकी समजा तुम्ही पहिले एम काढला, हा हा एम तुम्ही काढून घेतला. आता कसं सांगितलं मी कसं काढायचं, तर हा एम काढल्यानंतर हे इक्वेशन तयार होते. पहा पी इज इक्वल टू 0.3W प्लस सी. समजा इथे सी आहे, मग आता हा सी तुम्हाला काढायचा आहे. तर या दोन पॉईंटपैकी कोणत्याही एका पॉईंटचे कोऑर्डिनेट इथे ठेवून द्यायचे. म्हणजे हा काय आहे, P1 4 आहे आणि W1 10 आहे. तर पीच्या जागेवर 4 ठेवायचा
आणि डब्ल्यूच्या जागेवर 10 ठेवायचा आणि याला सॉल्व करायचं तर तुम्हाला सीची व्हॅल्यू मिळून जाते एम काढल्यानंतर. ओके, करून पाहू आपण ते प्रॉब्लेम सॉल्व करताना. तर असा हा लॉ ऑफ मशीन आहे, हे महत्त्वाचं आहे हा लॉ ऑफ मशीन. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, हा जो एम आहे, दिस व्हॅल्यू ऑफ एम, व्हॅल्यू ऑफ एम इज ऑलवेज लेस दॅन वन. एमची व्हॅल्यू ही नेहमी एकपेक्षा कमी येते. कारण लक्षात घ्या, आता समजा एमची व्हॅल्यू 2 आली इथे, तर तुमचं इक्वेशन काय येईल? पी इज इक्वल टू 2W. आता काही अर्थ आहे का त्याला 2W म्हटलं तर? समजा W घेतला मी 50 न्यूटन, सी 0 आहे, समजा W ची व्हॅल्यू 50 न्यूटन घेतली, तर त्याला उचलायला एफर्ट किती लागेल? 50 × 2, 100 न्यूटन. बरोबर आहे का? एमची व्हॅल्यू जर 2 आली आणि W माझा 50 न्यूटन आहे, तर त्याला उचलायला एफर्ट किती लागेल? 50 × 2, 100 न्यूटन. मी कशाला मशीन वापरेल? मी हातानेच वजन उचलेल ना. मला हाताने वजन उचलायला 50 न्यूटन उचलायला जास्तीत जास्त 51-52 न्यूटन लागेल. मी 100 न्यूटन कशाला लावत बसेल तिथं? मशीन कशासाठी वापरून राहिलो आहे मी? मला जी ताकद लावायची आहे ती कमी लागली पाहिजे, ती ताकद कमी लागली पाहिजे, त्याच्यामुळे हे मशीन आपण वापरतो. त्याच्यामुळे हा एम जो आहे, एमची व्हॅल्यू, इट इज ऑलवेज लेस दॅन वन फॉर सिम्पल लिफ्टिंग. वा, एकपेक्षा कमी यायला पाहिजे, 0.something. सर एम काय? जसं W लोड आहे तसं मग एम काय? एम इज द स्लोप ऑफ दिस इक्वेशन. तुला नसल दिसत, बाकीच्यांना दिसत आहे बहुतेक. नाही नाही सर, हा क्लिअर आहे. तुझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल पहा, येईल थोड्या वेळात, किंवा बाहेर जा फिरायला, बाहेर गच्चीवर जा. ओके, सो एम इज अ स्लोप ऑफ लॉ ऑफ मशीन. हे तुम्ही जे इक्वेशन शिकले आहे, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी, शाळेचं जे इक्वेशन शाळेत शिकले आहे मॅथमॅटिक्समध्ये, त्याच्यामध्ये एम म्हणजे चढ किंवा स्लोप आणि सी म्हणजे वाय इंटरसेप्ट, असं त्याचा अर्थ आहे. तर आपलं लॉ ऑफ मशीन असं. सर तो एन कशासाठी आहे मला नाही कळलं. कोणता हा एम का? बरोबर आहे, हे सांगितलं नाही, हे न्यूटन मध्ये आहे, युनिट लिहिलंय त्याचं न्यूटन. पी हा W न्यूटन मध्ये घेतला की पी तुम्हाला न्यूटन मध्ये मिळेल. ओके, बरोबर आहे. यस, गुड क्वेश्चन. चल नेक्स्ट लॉ ऑफ मशीन. पुन्हा लॉ ऑफ मशीन कॅन बी यूज टू फाइंड एफर्ट रिक्वायर्ड फॉर ए पर्टिक्युलर लोड. पाय लॉ ऑफ मशीनचा पहिला उपयोग, लॉ ऑफ मशीन कॅन बी यूज टू फाइंड एफर्ट रिक्वायर्ड फॉर ए पर्टिक्युलर लोड. फॉर एक्झाम्पल, फाइंड एफर्ट रिक्वायर्ड फॉर लोड ऑफ 60 न्यूटन इफ लॉ ऑफ मशीन इज पी इज इक्वल टू 0.3W + 1 न्यूटन. सांगा बरं एफर्ट किती लागेल? एक मिनिटात कॅल्क्युलेशन करा आणि मला सांगा एफर्ट किती लागेल. पुन्हा 19 न्यूटन. पुन्हा एक वेळा वाचा ते एक्झाम्पल आणि पी किती लागेल लोड जर 60 असेल तर. लॉ ऑफ मशीन दिलेला आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. फक्त तुम्हाला हा 60 जो आहे, लोड काय? लोड इज 60 न्यूटन. तर लोडच्या जागेवर म्हणजे या W च्या जागेवर तुम्हाला 60 ठेवायचं आहे, म्हणजे 0.3 × 60 म्हणजे साईन 2 × 12, साईन 3 × 18 18 न्यूटन येते. हे 18 + 1 = 19 न्यूटन, याचं उत्तर येते 19 न्यूटन.
सो एफर्ट रिक्वायर्ड पी इज इक्वल टू 0.3 इंटू 60 डब्ल्यू च्या जागेवर 60 ठेवलं प्लस हा वन जसाच्या तसा न्यूटन इट इज इक्वल टू 19 न्यूटन. हा लॉ ऑफ मशीनचा एक उपयोग आहे. यू कॅन एस्टिमेट द एफर्ट रिक्वायर्ड फॉर द गिव्हन लोड जर तुमच्याजवळ लॉ ऑफ मशीन असेल तर. याचा अजूनही उपयोग आहे लॉ ऑफ मशीनचा. मॅक्झिमम एम ए काढतो आपण याच्यावरून लॉ ऑफ मशीनवरून. मॅक्झिमम एम ए म्हणजे त्या पर्टिक्युलर मशीनचा मॅक्झिमम एम ए किती येऊ शकतो तर तो मिळतो आपल्याला 1/m व्हेअर एम इज स्लोप ऑफ लॉ ऑफ मशीन. म्हणजे हा लॉ ऑफ मशीन जर घेतला तर एमची व्हॅल्यू आहे 0.3. तर 1/0.3 जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय मिळेल मॅक्झिमम एम ए. मॅक्झिमम एम ए काढता येतो आणि त्याच्यावरून मग मॅक्झिमम इफिशियन्सी काढता येते. मॅक्झिमम इफिशियन्सी इज इक्वल टू मॅक्झिमम एम ए डिवायडेड बाय व्ही आर मल्टीप्लाइड बाय 100. आपला फॉर्म्युला तोच आहे एम ए अपॉन व्ही आर. परंतु आता मॅक्झिमम इफिशियन्सी काढायची असेल तर मॅक्झिमम एम ए घ्यावं लागेल कारण की हा व्ही आर कधीही बदलत नाही त्या मशीनकरता. समजा स्क्रू जॅक आहे तुमच्याजवळ एक तर त्या स्क्रू जॅकचा व्हेलॉसिटी रेशो 200 तर तो 200च असतो तो कधीच बदलत नाही. इट इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू अँड इट डिपेंड्स ऑन मेकॅनिझम ऑफ मशीन. काय मेकॅनिझम असते त्याच्यावरून तो फॉर व्ही आरचा व्हॅल्यू तयार होते आणि ती कमी जास्त मशीन बनवतानाच करता येते लक्षात घ्या. त्याच्यामुळे व्ही आर ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. हां सर हा लॉ तिथं खाली नेमका घेतलाय कोणता हा इथे नाही सर तो 1/m इंटू व्ही आर आहे. हा हा 1/ आता मी चाललोय समोर थांब ना इथे मी सर. हा काय म्हटलं ओके. मॅक्झिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे आपला एम ए अपॉन व्ही आर. तर मॅक्झिमम इफिशियन्सी काढायचा असेल तर मॅक्झिमम एम ए अपॉन व्ही आर मल्टीप्लाइड बाय 100. आता मॅक्झिमम एम ए किती आहे आपला 1/m तर तो ठेवला 1/m आणि व्ही आर ऑलरेडी डिनॉमिनेटरमध्येच आहे खालीच आहे म्हणून तो फॉर्म्युला तयार होतो 1/m इंटू व्ही आर मल्टीप्लाइड बाय 100%. म्हणजे तो फॉर्म्युला असा आहे पहा इथे लिहितो पुन्हा मी हा इथे तो फॉर्म्युला असा आहे 1/m इंटू व्ही आर मल्टीप्लाइड बाय 100 तो येईल पर्सेंटमध्ये 100%. हा फॉर्म्युला तयार होतो तो तोच आहे इथे फक्त तुम्ही असं लिहिलं असता तो 1/m इंटू व्ही आर मल्टीप्लाइड बाय 100 ते यांनी मॅक्झिमम इफिशियन्सी. हां सर हा लॉ इंडस्ट्रीमध्ये वापरतात का लोक? हो मग लॉ वापरतात इंडस्ट्रीमध्ये याचा वापर नाही होत. हे आपण मशीन्सचा अभ्यास करतो आहे. अभ्यास करताना हे कामात येते. मशीनमध्ये तो मशीन गेली इंडस्ट्रीमध्ये की त्याचा वापर चालू होतो आणि वापर चालू झाल्यावरून त्यांना प्रॅक्टिस होते त्याच्यावरून ते त्याचा बरोबर वापर करत राहतात. त्याचा उपयोग असा होत नाही लॉ ऑफ मशीनचा. इथे आपल्याला मशीनचा अभ्यास करण्याकरता त्याचा उपयोग होतो. ओके ओके सर थँक्यू सर. ओके मॅक्झिमम इफिशियन्सी हा फॉर्म्युला तयार झाला. आता या मॅक्झिमम इफिशियन्सीवरून आपण ठरवतो रिव्हर्सिबिलिटी ऑफ मशीन. हा शेवटचा टॉपिक राहिलेला आहे याचा. रिव्हर्सिबिलिटी ऑफ मशीन आपण कम्प्लीट करू हा म्हणजे मग नंतर प्रॉब्लेम घ्यायला मोकळे आपण. रिव्हर्सिबिलिटी ऑफ मशीन. ए मशीन इज सेड टू बी रिव्हर्सिबल इफ इट ऑपरेट्स इन रिव्हर्स डायरेक्शन आफ्टर रिमूव्हल ऑफ एफर्ट. याचं एक्झाम्पल पहा. हे आधीच दाखवली आहे तुम्हाला ही मशीन या ठिकाणी. ही मशीन हे लोड आहे आणि हा एफर्ट लावलेला इथे. समजा मी हाताने ही दोरी वर उचलत आहे आणि हातातून दोरी सोडून दिली तर काय होईल?
मशीन लोड पडू शकतो. हां, तो सरळ खाली जाऊन पडेल, बरोबर आहे. त्या प्रकारच्या मशीनला म्हणतात रिव्हर्सिबल मशीन. म्हणजे तुम्ही जो एफर्ट लावलेला आहे तो जर काढून टाकला एफर्ट, तर ती मशीन उलटी फिरायला लागते. अशा मशीनला म्हणतात रिव्हर्सिबल. ए मशीन इज सेड टू बी रिव्हर्सिबल इफ इट ऑपरेट्स इन रिव्हर्स डायरेक्शन आफ्टर रिमूवल ऑफ एफर्ट. म्हणजे हा जो फोर्स आहे 5 kgचा इथे दाखवलेला, हा जर मी काढून टाकला म्हणजे सोडून दिला दोर, तर हा दोर खाली जाईल आणि ही पुली खाली जाईल आणि हा लोड खाली जमिनीवर जाऊन पडेल. म्हणजे तुम्हाला एफर्ट काढता येत नाही. साधं विहिरीतून पाणी काढण्याकरता पुलीत जी दाखवली होती मी सुरुवातीला, ती पुलीचा दोर जर आपण हातातून सुटला आपल्या, तर काय होईल, ती दोर, पाणी, बकेट सगळं विहिरीत जाऊन पडेल. आणि खेड्यातले विद्यार्थी असतील तर त्यांना माहीत आहे, अशा होतात किस्से, ती दोर बकेट सगळं विहिरीत जाऊन पडते हातातून सुटली तर. त्याला म्हणतात रिव्हर्सिबल मशीन. आणि त्याच्यासाठी कंडिशन आहे, इफ मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ मशीन इज ग्रेटर दॅन 50% द मशीन इज रिव्हर्सिबल. ही कंडिशन आहे. आता आपण मागं फॉर्म्युला पाहिला आहे मॅक्झिमम इफिशियन्सीचा, 1/m × Vr × 100. ती मॅक्झिमम इफिशियन्सी जर 50%पेक्षा जास्त आली तर मशीन रिव्हर्सिबल असते. आता याचा अर्थ उलटी पण मशीन असते, इरिव्हर्सिबल. ए मशीन इज सेड टू बी नॉन रिव्हर्सिबल ऑर इरिव्हर्सिबल ऑर सेल्फ लॉकिंग, असे 3-3 नावं आहेत त्याचे. नॉन रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल ऑर सेल्फ लॉकिंग इफ इट डज नॉट ऑपरेट इन रिव्हर्स डायरेक्शन इव्हन आफ्टर रिमूवल ऑफ एफर्ट. म्हणजे अशाही मशीन असतात की ज्याचं ती उलटी फिरत नाही. तुम्ही एफर्ट काढून टाकला तरी ती उलटी फिरणार नाही, तुम्हाला तिला उलटी फिरवावं लागेल उलट्या डायरेक्शननी एफर्ट लावून. याचं एक्झाम्पल सांगता येईल सेल्फ लॉकिंग मशीनचं. अशी कोणती मशीन आठवते का तुम्हाला? स्क्रूजॅक. यस, ते उत्तर अपेक्षित होतं तुमच्यापैकी कोणाकडून तरी. स्क्रूजॅक, ट्रकचा टायर बदलवण्याकरता जो जॅक वापरतात, ॲक्च्युली ट्रकच्या टायर वापरण्याकरता तो एकच माणूस असतो, तो पहिले जॅक लावतो. तो जॅकनी त्या ट्रकला वर चढवून घेतो आणि तो जॅकला हात सोडून देतो तो. आणि मग येतो, नटबोल्ट उघडतो, टायर बाजूला करतो, दुसरा टायर लावतो, पुन्हा नटबोल्ट पॅक करतो. इतकं सगळं होईपर्यंत तो स्क्रूजॅक काही खाली येत नाही, तो ट्रकही खाली येत नाही. कारण काय, तर तो स्क्रूजॅक सेल्फ लॉकिंग आहे किंवा इरिव्हर्सिबल आहे. समजा तो स्क्रूजॅक रिव्हर्सिबल असतं तर काय झालं असतं? म्हणजे एक माणूस तुम्हाला तिथेच उभा करावा लागला. हा, एक माणूस तिथेच उभा करावा लागला असता त्याला धरून ठेवायला, आणि दुसऱ्या माणसाला मग हे काम करावं लागलं असतं. म्हणजे एकाच्या ठिकाणी दोन माणसं लागली असती. त्याच्यामुळे काही मशीन्स इरिव्हर्सिबल असतात, त्या हिशोबाने बनवलेल्या असतात जिथं तसं काम असते. काही मशीन रिव्हर्सिबल असतात. ओके, दोन्ही प्रकारच्या मशीन असतात आणि ते ठरवतो आपण इफिशियन्सीवरून. इफ मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ मशीन इज लेस दॅन 50% द मशीन इज नॉन रिव्हर्सिबल ऑर इरिव्हर्सिबल ऑर सेल्फ लॉकिंग. अशा या दोन प्रकारच्या मशीन असतात. ही कंडिशन लक्षात ठेवा. ओके, मला वाटते इथपर्यंतचं मी तुम्हाला PDF पाठवलेली आहे, तुम्हाला मिळाली असेल, ग्रुपवर टाकलेली आहे मी. यस सर. हां, हो सर. आता आपण थांबू. यस.